सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कळंबी गावचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी अनुसूचित जाती जमाती गटातून आपला उमेदवारी अर्ज भरलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी संधी देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मी प्रमोद विजयसिंह इनामदार, मुक्कामपोस्ट कळंबी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, अध्यक्ष मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मी कळंबी ग्रामपंचायतीचा माजी सदस्य आहे. आज अनुसूचित जाती जमातीमधून कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यासाठी अनुसूचित जातीतून मी अर्ज भरलेला आहे. आणि या मार्केट कमिटीमध्ये आपल्याला भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांसाठी कामं करायची आहेत. या कामामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे शेतकऱ्यांसाठी आपल्याला चिलिंग असेल, कूलिंग असेल आणि कोल्ड स्टोरेज असेल अशा पद्धतीनं मोफत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना व्यवस्था करणं गरजेचं आहे. डेट असेल, मुळं असतील, त्यानंतर त्या ठिकाणी पाणी परीक्षण अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयोगशाळा उभ्या करायच्या आहेत. शेतकऱ्यांना अशा निश्चित प्रकारे वजन काटा त्या ठिकाणी मोफत उपलब्ध करून द्यायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं काम करण्यासाठी त्या ठिकाणी जाण्याचा माझा प्रयत्न आहे. आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि आमच्या तालुक्याचे नेते श्रीमंत डॉक्टर मनोजबाबा शिंदे हे या ठिकाणी मला त्या ठिकाणी संधी अनुसूचित जाती जमातीतून या ठिकाणी देतील असा मला एक विश्वास आहे. 2010 पासून मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेली 13 वर्ष अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतोय. त्या कामाची संधी उपलब्ध काम करण्याची संधी उपलब्ध करून त्या ठिकाणी देतील अशी मला या ठिकाणी आशा आहे. माझ्याबरोबर आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय अनिताई कदम, माझे परममित्र आदरणीय गंगाधर तोडकरजी कार्याध्यक्ष, त्या ठिकाणी आमच्या आमच्या महिला कार्याध्यक्ष सुप्रियताई आहेत, आमचे कदम साहेब आहेत, आमचे नागरगोजे साहेब आहेत, त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आम्हाला संधी मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद. थँक्यू.